नेवासा येथे मुळा एज्युकेशन संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात झालेल्या दैनिक प्रभात आणि पुणे येथील दिशा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात सुंदराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे यांनी समाजातील चौकट मोडण्याचं काम समाजसेवक करतात त्या पद्धतीने समाजातील जो वंचित आहे त्यांना शिक्षण देऊन सुधारण्याचं काम दैनिक प्रभात आणि दिशा परिवारातील समाजसेवक करतायत असं प्रतिपादन केलंय. नेमका दिशा परिवार काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने मला त्याचं बुकलेटही दिलं होतं ज्याचं वाचन मी केलं. साळुंकी सरांच्या बोलण्यातून राजाभाऊ तुमचा उल्लेख आला, आपली ओळख नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला राजाभाऊ म्हटलं तरी चालण्यास मला स्वतःला दिशा परिवारातलं माझं आणि दिशा परिवाराचं का जमेल असं मला स्वतःला वाटलं किंवा जमायला पाहिजे असं मला स्वतःला वाटलं. यातला एक समान धागा मला असा लक्षात येतो की बऱ्याचदा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीवच आणि करणार असते, पण ही जाणीव सातत्यानं जागी ठेवून समाजातला जो दुबळा आहे, समाजातला जो वंचित आहे किंवा ज्याला असं म्हणतो की नाही रे गटातला आहे, अशाला मदत करणं जास्त गरजेचं असतं. समाजातला जो सबळ आहे त्याला मदत करणारे सगळेच असतात. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगते की आपल्याकडे आपल्या नातेवाईकांमध्ये जे आर्थिकदृष्ट्या सबळ आहे त्यांच्याकडे सगळेच जण जात असतात. त्यांचा कोणताही कार्यक्रम असो, ते तुम्हाला कसेही वागवत असो कार्यक्रमाला गेले तरी सुद्धा आपण सगळेजण त्यांच्याकडे जातच असतो. सबळासाठी सगळेजण जातात, पण त्यातलंच आपल्यातलं कोणी जर एखादं दुबळं असेल आर्थिकदृष्ट्या म्हणते मी फक्त, त्यानं कार्यक्रमाला बोलवलं असेल तर आपण जातोच असं काय नाही. बऱ्याचदा नाही केलं तरी चालेल असं समजलं जातं आणि त्याच्याकडे जरा दुर्लक्ष केलं जात. हीच गोष्ट समाजाच्या बाबतीतली पण आहे. पण मला असं वाटतं की दिशा परिवार समाजातलं हे जे दुबळे लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातले असावे, कोणत्या ना कोणत्या कारणानं ज्याला गरज आहे अशा माणसाला, कारण दान सुद्धा सत्पात्री केलं तर त्या दानाचा काय होतो उपयोग होतो, नाही तर